पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, आपल्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, सोबत माझ्या नवसंकल्पना आणि आपल्या शुभेच्छा। दंडवत प्रणाम मंडळी, मी आपला सागर मते आपलं मनापासून स्वागत करत आहे आपल्या मांडव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये। बंधूंनो, वाटलं होतं कुठंतरी पूर्णविराम घ्यावा या सिरीजला, पण आपल्या प्रेमाने ते शक्य होऊ दिलं नाही। आता या नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावरती पुन्हा आपण जोमाने जोशाने स्थानवंदनासाठी निघालेलो आहोत। बंधूंनो, आपण आज स्थानदर्शन करण्यासाठी जाणार आहोत श्री क्षेत्र आहेरमल, जेथे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं चरणांकित स्थान आहे। बंधूंनो, आपण आज जाणार आहोत, स्थानाला वंदन करणार आहोत, तेथे सुंदर अशी लीळा श्रवणही करणार आहोत। तुम्ही उत्सुक आहात ना, येणार आहात ना माझ्यासोबत? तर चला लगेच जाऊयात श्री क्षेत्र आहेरमल। बंधूंनो, आपलं प्रेम आमच्यावरती आहे आणि ईश्वराची कृपा आहे, त्या कृपेनेच हे सर्व काही कार्य होत आहे। या ईश्वराच्या सेवेला मजपामराने कसा तरी पूर्णविराम येऊ द्यावा हो। माफी असावी, मी आपला अंत पाहिला, खूप खूप माफी असावी बंधूंनो। चला आपण आता जाऊयात श्री क्षेत्र आहेरमल। दंडवत। आहेरमलची अपूर्व शोभा गिरीपर्वत शिखरी, कशी झळकली ध्वजा आकाशी, ब्रह्मगिरी दुसरी। बंधूंनो, फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र आहेरमल। हाच तो गड आहे ज्या गडावरती माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं, या मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक आमच्या स्वामींचं पवित्र असं स्थान आहे। बंधूंनो, आपण आता जाणार आहोत, स्थानाला वंदन करणार आहोत, येथील सुंदर अशी लीळा श्रवण करणार आहोत, परंतु वरती जाण्यासाठी आपल्याला गड पार करायचा आहे। या खूप साऱ्या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांनी आपल्याला जायचं आहे। तर चला एक अगाध अशी स्वामींची ती लीळासुद्धा झाली, ती लीळा तर श्रवण करणारच आहोत, पण खूप मजा आहे ही पायऱ्या चढण्याची। तर चला लगेच जाऊयात आता पायऱ्या चढायला आणि स्वामींचं स्थान वंदन करायला। भगवंता, आतापर्यंत जवळपास 170 पायऱ्या आपण चढलो आहे, अर्ध्यात पण आलो आहे की नाही काय माहीत, अजून थकवा लागला म्हणून थोडंसं बसलो आहे। बंधूंनो, आहेरमलला जर आला, नाव नको दिसायला बाटल्यांचं बरं का, हे आपल्या आपल्या सोबत ठेवा कारण येथे पाण्याची व्यवस्था नाही आहे, आपण आपल्या आपल्या पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवायात। बंधूंनो, थोडंसं पाणी पितो आणि पुन्हा मग गड चढायला लागूयात।
बंधूंनो, आज तरी एवढ्या पायऱ्या आहेत, चढता चढता नाकी नऊ येत आहेत. परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भाईसाबाईंच्या सह परिवारही होता, स्वामी होते. त्यावेळेस ना पायऱ्या असतील ना काही असेल, स्वामी कसा आगड चढले असतील हो, आश्चर्य वाटतं. थोडंसं थांबलोय, हा नजारा तुम्हाला दाखवायचा होता इथून सुंदर असा. आताचा जो सुंदर असा दृश्य आहे, त्या काळी किती सुंदर दृश्य असेल आमच्या स्वामींच्या त्या काळामध्ये, किती भारी वातावरण त्यावेळेस असेल, अशा वातावरणामध्ये स्वामींनी हा गड सर केला असेल. चला, जायचं आहे अजून थोडंसं बाकी आहे, तुम्ही आज माझ्यासोबत चला जाऊयात. मंडळी, 250 पायऱ्या सर केल्यानंतर हा जो पायऱ्यांचा रस्ता आहे, म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या संपतात आणि नंतर पुढे पाऊल वाट चालू होते. अतिशय थोडीशी आहे ती पाऊल वाट, ती पण आपल्याला चढायची आहे. पण आधी ज्या कुण्या ईश्वर भक्ताने या पायऱ्यांच्या सेवा ईश्वराचरणी अर्पण केल्या असतील, त्यांचे खरोखरच मनपूर्वक धन्यवाद. त्यांच्यामुळेच हा गड चढायला आता सोपा झालेला आहे. त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि आपण आता जाऊयात पाऊल वाटेने माझ्या स्वामींच्या मंदिराच्या जवळ, माझ्या स्वामींच्या चरणांच्या वरती आपलं मस्तक ठेवण्यासाठी. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं, स्थानाला विडावसरही केला. विडार्पण करून मी नेहमीप्रमाणे एकच मागणं मागितलं, देवा हा जो माझा महानभाव यूट्यूब चॅनल परिवार आहे, या परिवाराला नेहमी सुखी आणि आनंदी ठेव. बंधूंनो, आता या स्थानाची वेळ आपल्याला श्रवण करायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय श्रद्धेय तपस्विनी सुभाबाई मल्ले.
मी भाईजींना विनंती करणार आहे की त्यांनी आम्हाला या स्थानाची सुंदर अशी लीळा सांगावी. दंडवत दंडवत. नवरात्रा देवानं म्हणजे मोती बागात केलेली आहे. मोती बागातून देवाने दिवाळी दुनिया जाणण्यात केलेली दत्त मंदिरामध्ये. दत्त मंदिरातून देव खणे याला आलेले आहेत. कशाला? सावरगाव. सावरगावातून खणेपुरी, मग भाटापुरी, भाटापुरीहून मग कराडगाव, कराडगावहून अवलोकन करून इथं आलेले आहेत. देवाचा इथं विडा झालेला आहे, विश्रांती झालेली, उपहूड झालेला आहे. देवानं तांबूळ विडा खाल्लेला आहे इथं. इथून मग अवस्थानी गेलेले आहेत. अवस्थानापाशी देव शांततेनं बसलेले आहेत. इडा झालेला आहे, विश्रांती झालेली आहे. इहिरे मग इहिरीपासून इहिरे पशे आसन घातील बसले खोसवे तेन तेथे आला भक्ते जन. त्याने आवारून नेले घराशी घातले भोजन. भोजनता प्रगटले तेथून नाथोबाला आले उदाशी. गेले मग ह्यो राळेला स्वामी चरण ठाव दे मला. खटल्या सुद्ध आला तो ब्राह्मण तोड्या पशी पोचला. खुशाल झाला आपल्या तो म्हणाला. चौक साजरा गडे व गोजरा मध्ये भरला रंग. चौके आसन साधन आपण आपण हे बसले स्वामी येऊन श्रीरंगण. देवा खुशाल झाला आपल्या तो म्हणाला. बाईसाचा तोडा हरपला, तोडा हरपला खटल पोचला. येळम भटला देवा कैसा लाभेन मला. देव बोलले नको करू चिंता तोडा है वाटला. झाकून खून केले म्या त्याला. देवानं झाकून खून तिथं म्हणजे बाईसा हे सगळे गेले रामस गावी निघून गेले. पैठणला निघून गेल्याच्या नंतर मग ते तोडा हरवला. मग बाईसा दिलगीर होऊन झाल्या राहिल्या. मग स्वामी म्हणले काय विचार करता? मी त्याला झाकून खून केलेली म्हणले विचार काही करायची जरूरत नाही. मग तिथून नाथोबा संग दोन भक्तीजण घेऊन तोड्यापाशी येऊन पोहोचले. आणि मग तोड्यापाशी येऊन ते आपला तोडा घेऊन परत गावी गेले. दंडवत प्रणाम. ताईंनी अतिशय सुंदर स्वरामध्ये या स्थानाची लीळा आपल्याला सांगितली. त्यावर येणारं भजनही सुंदर असं गायलं, लीळा आपल्याला सांगितली. बंधूंनो, लीळा चरित्रामध्ये जसा उल्लेख आलेला आहे ती लीळा मी तुम्हाला आता सांगत आहे. परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवाच्या उद्धरणाकरिता महाराष्ट्र परिभ्रमण करत होते. या परिभ्रमणाच्या काळामध्ये कित्येक जीवांचा स्वामींनी उद्धार केला, कित्येक जीवांना मोक्षाचं ज्ञान दिलं, कित्येक जीवांना उद्धरलं, कित्येक जीवांना मोक्ष दिला. असा जीव उद्धरणाचा हेतू धरून परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रानोवनी भटकत होते. असंच परिभ्रमण करत असताना स्वामींनी हिवरळीला जालन्याला दिवाळी साजरी केली. तेथून पुढे खणेपुरी, भाटेपुरी, सावरगाव त्या मार्गे करडगावला आले. करडगावला आल्यानंतर आपण ते स्थानवंदन केलंच आहे, तो व्हिडिओ आपण बघितलाच आहे. त्या स्थानापासून जे दुसरं स्थान आहे तेथून स्वामींनी या टेकडीकडे निर्देश केला होता की आपल्याला तिकडे जायचं आहे, आहेमलकडे जायचं आहे, त्या टेकडीवरती जायचं आहे. स्वामी तिथून निघाले आणि या टेकडीवरती आले. या टेकडीवरती आल्यानंतर येथे स्वामींना थोडं वेळ आसनं झालं, विश्रांती झाली, पहूड झाला, उपहूड झाला, भोजन येथे झालं असावं. आणि नंतर इथून स्वामी ढाके फळला, वस्तीसाठी गेले, आरामासाठी गेले, रात्रीच्या वास्तव्यासाठी. येथे दोन मत आहेत. रामेश्वर बासांचं मत आहे की स्वामींनी येथे मुक्काम केला आहे, हेच वस्तीस्थान आहे. आणि परसराम बासांचं मत आहे की स्वामींनी ढाके फळला, वस्ती केली. असे दोन मतमतांतर या स्थानाच्या ठिकाणी आहेत. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं आणि बाईजींनी ताईंनी आपल्याला खूप सुंदर अशी लीळा सांगितली. दंडवत ताई. दंडवत.
बंधूंनो, हायरमलचं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. या स्थानाला विडावसरे केल्या, स्थानाची सुंदर अशी लीळा आपण श्रवणही केली. आता येथे येण्याचा मार्ग कसा यायचा हायरमलला? अतिशय सोपा मार्ग आहे. हायरमल हे जे स्थान आहे हे ढाके फळच्या अतिशय जवळ आहे. ढाके फळच्या शिवारामध्येच हे स्थान येतं. ढाके फळला सुद्धा आपल्या सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचं एक स्थान आहे, चरणांकित स्थान आहे. तर आता इथे येण्याचा मार्ग जालना बीड या महामार्गावरती आंबड हा जालन्याचा तालुका आहे. तेथून 20 किलोमीटरच्या अंतरावर घनसावंगी हे एक गाव आहे, तालुका आहे. घनसावंगीपासून 10 किलोमीटरच्या अंतरावरती ढाकेफळ हे गाव आहे. आणि ढाकेफळच्या बाहेर 2 किलोमीटरच्या अंतरावरती या गडाकडे येण्यासाठी एक रोड आहे. आपण जर ढाकेफळला कोणाला जर विचारलं तर कोणी आपल्याला सहजतेने सांगू शकेल. आपल्या ढाकेफळपासूनच हे मंदिर दिसायला लागतं, जे की आपण व्हिडिओमध्ये सुद्धा आधी बघितलं. तर बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थानवंदन करण्यासाठी आपण एकदा यायलाच पाहिजे. चुकू नका हे स्थानवंदन करण्यासाठी. अतिशय सुंदर असं हे स्थान आहे. आपण वंदन करण्यासाठी एकदा नक्की याल ही मी आशा बाळगतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमच्या आपुलकीची गोष्ट. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करणार का व्हिडिओ? मग सांगतो लाईक करा म्हणून. लाईक करणार असाल तरच सांगतो लाईक करा म्हणून. दुसऱ्यांदा एकदा सांगतोय, तिसऱ्यांदा सांगतोय, हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या दादाला, मामाला, मामीला, आजीला, आजोबाला, काकाला, काकूला, सर्वांना 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 शेअर करून द्या. म्हणजे या व्हिडिओला व्ह्यूज येतील, लाईक्स येतील. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपल्याला कसं वाटलं? इंग्रजी नववर्षाच्या मुहूर्तावरती, मुहूर्त म्हणता येईल की नाही माहीत नाही, पण म्हणूयात या शुभ मुहूर्तावरती आपण हे स्थान वंदन केलं. कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ बघून ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आपण जर नवीन असाल आमच्या मानव चॅनलवरती, आपल्या परिवाराचं हे चॅनल आहे, आपल्या हक्काचं आहे, याला लगेच सबस्क्राईब करून बाजूची जी बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून ऑल या बटनाला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचं अपडेट तुमच्या मोबाईलवरती मिळेल. तर मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्थानदर्शनासह. वाटलं होतं पूर्णविराम घ्यावासा, पण तुमच्या प्रेमाने नाही राहवलं गेलं. ही सेवा अशीच अखंडितपणे, अविरतपणे चालू असणार आहे. तर बंधूंनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दंडवत.